योग गुरु असणारे रामदेव बाबा भर सभेत एक स्टेटमेंट करतात कि महिलाओं ने कपड़े नहीं भी पहने तो वो अच्छी ही लगती है। स्टेटमेंट कितनी गंभीर है बगे, हाँ, नहीं भी कपड़े पहने तो वो अच्छी ही लगती है। आणि याच्यावर एकही जर आक्षेप घेत नाही, काय काही गलिच्छपण आहे, याच्यावर आक्षेप घेतला जात नाही, त्याच्यावर गुन्हा नोंद होत नाही, खरं तर तिथे विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे। कारण अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 354 हॅरेसमेंटची डेफिनेशन असं सांगते, कुठलंही एखादं उच्चारण, वाक्य, कृती, उक्ती, घटना काहीही ज्यामुळे स्त्री मनाला, स्त्री सुलभतेला लज्जा किंवा संकोच उत्पन्न होईल, तिथे विनयभंगाचा खटला दाखल होतो। आता रामदेव बाबांवर असं म्हटलेले असतील की बाईने कपडे नाही घातले तरी ती चांगलं दिसते, तर हे आम्हाला संकोच निर्माण करणार आहे, आमच्या बाईपणाला, आमच्या आम्हाला स्त्री सुलभतेला, आमच्या लज्जा उत्पन्न करणार आहे। अरे पण शेजारी या राज्याच्या सन्मानाने उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असतात, त्याही आक्षेप घेत नाहीत विचार करण्याचा। याच्यात स्वामी सर, याच्यात राजकारण नाहीये बरं का, प्लीज प्लीज नोट दिस वर्ड, ह्याच्यात राजकारण नाहीये, कारण मला पुढे जायचंय अजून। बरं, त्याच्यावर काहीच आक्षेप घेतला जात नाही, पण त्यानंतर मात्र कुणीतरी जावेद नावाची येते आणि तिच्यावर एवढी चर्चा होते। या राज्यातले सगळे प्रश्न संपलेले असतात, बेरोजगारीचे, भूकमरीचे, महागाईचा दर 9.5% वाढलेला आहे, शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे, एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडला आणि आता काय चाललंय त्याच्यावर कुणीच बोलत नाहीये, शेतकऱ्यांचे 531 कोटी रुपये विम्याचे सुप्रीम कोर्टने द्या म्हणून सांगितलं, सुप्रीम कोर्टने द्या म्हणून सांगितल्यावर सुद्धा विमा कंपन्या देत नाहीत, विमा कंपन्या घाबरतात तरी कुणाला, सुप्रीम कोर्टचा सुद्धा जेव्हा आदेश विमा कंपन्या डावलतात याचा अर्थ सुप्रीम कोर्टांना अभय तरी कुणाचे असते, यावरती काहीच लिहिलं बोललं जात नाही। मग अगरबत्त्या, मग जावेदचं असं झालं, जावेदच्या ठिकाणी जर दुसरं आडनाव असतं तर खरंच अशी चर्चा झाली असती का? जस्ट क्वाईट थिंकेबल, थोडस विचार करण्यासारखं आहे की तिकडे आडनाव जर जावेद वगळता वेगळं असतं तर अशी चर्चा झाली असती का? तर नाही, कशावर चर्चा होऊ शकते या देशामध्ये?